जयसिंगपूर येथील रेल् रेल्वे स्टेशनच्या बाजूने कोथळी दानोळीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये शासकीय विश्रामगृह इमारत बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाच्या सन दोन हजार एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पामध्ये दोन कोटी त्रेपन्न लाखाची निधी मंजूर झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी दिली जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रेल्वे स्टेशनलगत दानोळी कोथळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या जवळपास एकोणीशे एकाहत्तर चौरस मीटर क्षेत्रावर जयसिंगपूर या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय विश्रामगृहाची इमारत उभारण्यासाठी जवळपास तीन पॉईंट पाच कोटी खर्चाच्या आराखड्यासह निधी मागण्याची प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता याचाच भाग म्हणून शासनाच्या दोन हजार एकवीस बावीसच्या अंदाजपत्रकामध्ये दोन पॉईंट त्रेपन्न कोटीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी दिली शिरोळ तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय विश्रामगृह उभारले जावे अशी गेली अनेक वर्षाची मागणी या का कामामुळे मार्गी लागत आहे या ठिकाणी विश्रामगृहासाठी दोन मजली इमारत उभारली जाणार असून इमारतीसाठी संरक्षक भिंत पार्किंग बागीच्या या सोयीबरोबरच या इमारतीमध्ये चार विश्रांती कक्ष ऑफिस सभागृह प्रतीक्षालय बहुजन ग्रह या सुविधा अतिथीसाठी उपलब्ध होणार आहेत बाहेरून येणाऱ्या सन्माननीय लोकप्रतिनिधी तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांना कामानिमित्त आल्यानंतर जयसिंगपूरचे विश्रामग्रह सोयीचे ठरणार आहे असंही राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ